करायला मी सुरुवात केली तर मग विचार हे जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्ट मध्ये आता पुन्हा रिवाईज या ठिकाणी करतो आपण. त्याच्यामध्ये कुठल्याही जगाचा नकाशा काढायचा असेल तर प्रोजेक्शन शिवाय जगाचा नकाशा काढणं शक्य नाही आणि म्हणून प्रक्षेपण किंवा प्रोजेक्शन ही संकल्पना समजणं आपल्याला आवश्यक आहे. प्रक्षेपण म्हणजे काय की ज्या वस्तूवर प्रकाश टाकला आणि प्रकाश टाकल्यानंतर त्या वस्तूची इमेज एखाद्या कागदावर किंवा सपाट पृष्ठभागावर काढली तर ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला प्रक्षेपण असे म्हणतात. प्रक्षेपण काढताना आपण काय करतो की आपला आता भूगोल विषय घेतलेला आहे आणि भूगोल विषय घेतलेला असल्यामुळे आपण प्रक्षेपण ही संकल्पना भूगोलमध्ये कशी वापरली जाते. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बघतात की दिल्ली दूरदर्शनवर प्रक्षेपित केलं जाईल तर ते व्हिडिओ ऑडिओ शूटिंग केली जाते आणि त्या सॅटेलाइटच्या माध्यमातून तुमच्या वेगवेगळ्या टी व्ही चॅनल्समध्ये जे शूटिंग आधी केलेलं असतं ते तुमच्या टी व्ही सेटमध्ये ते प्रक्षेपित केलेलं असतं. आपल्याला या ठिकाणी असं काही व्हिडिओ शूट करायचं नाही आहे किंवा तसं काही प्रक्षेपण करायचं नाही आहे तर आपल्याला पृथ्वी गोल करणं पृथ्वी गोल ही थ्री डायमेन्शनमध्ये आहे आणि हा थ्री डायमेन्शनचा जो काही आकार आहे त्याला टू डायमेन्शनमध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग द्विमितीय आकारामध्ये कन्वर्ट करण्यासाठी कारण थ्री डायमेन्शनमध्ये जी काही ग्लोब आहे तिला सर्व जागेवर मेंटेन करणं तिला हाताळणं थोडंसं कठीणच आहे थोडंसं कठीण आहे आणि म्हणून ही त्रिमितीय पृथ्वी द्विमितीय कागदावर रूपांतर करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला प्रक्षेपण असे म्हणतात. या त्रिमितीय जे काही पृथ्वी आहे या पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वी ही अंडाकृती आहे आणि अंडाकृती असल्यामुळे दोन जे काही रेखावृत्त असतील त्यांच्यामधील अंतर जे आहे ते दोन्ही ध्रुवाकडे जाताना कमी होत जातात तर हा जो काही दोन्ही ध्रुवामध्ये जे काही अंतर आहे ते सपाट पृष्ठभागावर काढताना ते तसंच तसं मेंटेन राहावं यासाठी प्रक्षेपण ही प्रक्रिया जी आहे ती आपण करत असतो. तर प्रक्षेपण प्रक्रिया करताना आपल्याला प्रक्षेपणाचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत ते प्रकार या ठिकाणी अभ्यास करायला लागतील आणि त्यामध्ये मग पहिलं जे काही प्रोजेक्शन आहे जेनिथल पोलर प्रोजेक्शन ज्या वेळेस आपल्याला ध्रुवीय प्रदेशाचा ध्रुवीय प्रदेशाचा नकाशा बरोबर काढायचा असेल किंवा ध्रुवीय प्रदेशासाठी नकाशा काढायचा असेल तर त्यावेळेस हा खमध्ये ध्रुवीय गोमुखी किंवा व्यासांतर किंवा लघुवी असे तीन प्रकारचे जे काही प्रोजेक्शन आहेत त्यामध्ये आपल्याला काढावे लागत असतात आणि म्हणून हे तिन्ही प्रोजेक्शनच्या सहाय्याने आपापल्या वेगवेगळे जे काही प्रदेश आहेत त्या प्रदेशांचं सूक्ष्म पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी प्रदर्शन करता येत असतं आणि म्हणून जेनेतल हा जर भाग घेतला आणि पोलर घेतला तर या पोलर मध्ये तीन प्रकारचे आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत परंतु आपल्याला तीन प्रकार जरी असले तरी या ठिकाणी दोन प्रकार आपण अभ्यासक्रमामध्ये ऍड केले आहे. त्यानंतर ध्रुवीय प्रदेशाचा नकाशा काढून झाल्यानंतर जर आपल्याला ध्रुवीय प्रदेशाचा नकाशा नको आहे आणि विषुववृत्तीय प्रदेशाचा नकाशा नको आहे तर अशा वेळेस तिर्यक म्हणजे वर्धनीय अपसृष्ट आहे याला स्पर्श करून देईल असं एक प्रोजेक्शन शास्त्रज्ञांनी डेव्हलप केलेलं आहे त्याला म्हणतात शंकू प्रक्षेपण. मग या शंकू प्रक्षेपणाच्या सहाय्याने एखादं जे काही अक्षरवृत्त आहे त्या अक्षरवृत्ताला स्पर्श करून शंकू आकाराचा कागद ठेवलेला असतो आणि त्या शंकू आकाराच्या कागदाला जे अक्षरवृत्त प्रक्षेपणाला स्पर्श करेल त्याचा अनुभव सर्व जे काही अक्षरवृत्त आणि रेखावृत्त जे आहेत ते आपण त्या ठिकाणी काढलेले असतात आणि म्हणून जो पृथ्वीच्या ध्रुवाजवळचा प्रदेश आहे आणि विषुववृत्ताच्या जवळचा प्रदेश आहे या दोघांना सोडून पृथ्वीचा मधला जो काही भाग आहे जे मध्य अक्षरवृत्ती आहे त्या मध्य अक्षरवृत्तांचा लागून असणारा जो काही देश आहे त्या देशाचा नकाशा जर काढायचा असेल तर शंकू आकाराचं प्रक्षेपण जे आहे ते आपण काढतो आणि जे शंकू प्रोजेक्शन मध्ये राहून गेलं कोणीकर प्रोजेक्शन मध्ये राहून गेलं विषुववृत्ताला स्पर्श करून सगळे जे काही अक्षरवृत्त असतील तर अशा विषुववृत्ताला स्पर्श करून असणारे जे काही अक्षरवृत्त आहेत यांना यांच्या अनुभवाने जे प्रोजेक्शन केलं जातं त्या प्रोजेक्शनला सिलेंड्रिकल किंवा दंडगोल प्रक्षेपण म्हणतात. दंडगोल प्रक्षेपणामध्ये दोन प्रकार आहेत एक इक्वल एरिया आहे एक इक्विडिस्टन्स आहे आणि तिसरं त्याच्यामध्ये ज्या चुका राहिलेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करून मर्केटरने त्यांचं एक स्वतःचं जे काही प्रक्षेपण आहे ते विकसित केलेलं आहे तर ते त्या प्रक्षेपणाला मर्केटर प्रक्षेपण म्हणतात. आता जगातले जे काही क्लायमेटॉलॉजिकल सगळे जे काही मॅप आहेत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर विमान प्रवास करणारे मॅप आहेत किंवा आणखी आंतरराष्ट्रीय स्तरावर हवामान दर्शक जे काही नकाशे आहेत तर मॅक्सिमम ठिकाणी
मार्केटरने तयार केलेले जे काही प्रक्षेपण आहेत त्या प्रक्षेपणाच्या सहाय्याने हे सर्व जे काही नकाशे आहेत ते तयार केले आहेत. आणि म्हणून या तीनही पद्धतीचा वापर करून जो उद्देश असेल ध्रुवीय प्रदेश, मध्य अक्षोभीय प्रदेश, विषुववृत्तीय प्रदेश, यानुसार या तीन प्रकारचे जे काही प्रक्षेपण आहेत ते प्रक्षेपण त्या ठिकाणी वापरले जातात आणि त्याच्या सहाय्याने सगळे नकाशे काढलेले आहेत. आणि आज जगाची जी काही दळणवळण असेल, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन असेल, कम्युनिकेशन असेल, सॅटेलाइट जे काही स्टॅबिलिटी असेल किंवा त्याला फिक्सेशन करण्याचा प्रकार असेल, हा सगळा या अक्ष उत्तर आणि रेखा उत्तरावर असेल. जागतिक स्तरावर विमानाचा प्रवास असेल, जहाजाचा प्रवास असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जो काही प्रवास असेल, त्या प्रवासाचं जे काही ड्रायव्हिंग स्किल जे आहे किंवा या लोकेशनला विमान जे आहे ते लँडिंग करायचं आहे, नंतर तिथून त्याला उडवायचं आहे आणि कोणत्या दिशेने कसं चालायचं आहे, आकाशात तर काही रस्ते बांधलेले नाही परंतु विमान बरोबर न्यूयॉर्कला जातं, वॉशिंग्टनला जातं, तिथून बरोबर दिल्ली किंवा मुंबईला येत असतं, तर हे कशावरनं येतं? कारण रस्ता माहिती असेल, इथून आता शिरपूर रस्ता माहिती आहे म्हणून NH3 आपण निघून जातो, परंतु विमान कसं बरोबर गोंधळ विमानतळावर उतरतं किंवा मुंबईच्या सांताक्रूज विमानतळावर उतरतं, तर यांचं जे काही लोकेशन आहे, मार्केटरने तयार केलेले जे काही अक्षवृत्त आहेत, रेखावृत्त आहेत, याच्या अनुरोधाने ते विमान धावत असतं आणि बरोबर त्या लोकेशनवर. आता तर अलीकडे तुमच्याकडे मोबाईलमध्ये GPS वगैरे सिस्टीम आलेले आहे, तर ही जी GPS सिस्टीम आहे ती सुद्धा या मार्केटर किंवा सिलेंड्रिकल जे काही प्रोजेक्शन आहे त्यावर डिपेंड आहे. अशा पद्धतीने या प्रोजेक्शनची जी काही कन्सेप्ट आहे, आजचं जे काही ग्लोब जे आहे ते ग्लोबला ग्लोबल विलेजचं जे काही स्वरूप प्राप्त झालेलं आहे, तर या नकाशांमध्ये आलेली जी काही क्रांतिकारक बदल जो आहे, प्रक्षेपणाच्या सहाय्याने तयार केलेले जे काही नकाशे आहेत, या नकाशांचं योगदान जे आहे त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे. जर नकाशांचा शोध लागला नसता, नकाशा जर आधुनिक पद्धतीने आपल्याकडे हातात राहिला नसता, तर कदाचित या सर्व जगाला एकत्र येणं आणि ट्रान्सपोर्टेशन आणि कम्युनिकेशन वेगाने होणं थोडस अशक्य झालं असतं. आणि म्हणून नकाशाची मानवी विकासामध्ये सर्वात महत्वाची भूमिका आहे.